शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत KDS 726 753 या ज्या काही उशिरा येणाऱ्या जाती आहेत, तर त्यांना काढणीला आणखीन किंवा त्याचे पानं जे आहेत तर ते पिवळे पडायला आणखीन वेळ आहे. आज जवळपास पीक जे आहे ते 75 ते 80 दिवसाचं झालेलं आहे. आता मागं जो काही प्लॉट पाहताय तो हिरवा प्लॉट दिसतोय, ऊसाचं रान आहे. तर हा व्हिडिओ काढायचं कारण या ठिकाणी प्रिव्हेंटिव्हमध्ये सगळेच आंतरप्रवाही बुरशीनाशकं म्हणजे ट्रायझोल ग्रुपमधले असतील किंवा अजिस्ट्रोबिन ग्रुपमधले असतील, तर वेळची वेळी टायमस टायमाला सगळ्या फवारण्या झालेल्या आहे. पण 21 सप्टेंबरपासूनचा जो काही पुढं पाऊस चालू झाला आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ते वातावरणात ती वाढली, पावसाचे पाण्याचे जे काही दव आहेत ते इथं पाना म्हणजे सोयाबीनच्या पानांवर राहिले, ह्याच्यामुळं काय झालेलं आहे की आता सोयाबीन पिकामध्ये जे आहे ते पॉड ब्लाइट जे काही म्हणतो आपण म्हणजे शेंग करपा तो निदर्शनास यायला चालू झालेला आहे. मी दाखवेन आता इथं बुरशीनाशकाचा योग्य वापर केल्यामुळं इथं पानांवर जे आहे ते असे स्पॉट जास्त दिसत नाहीत. खालच्या ह्याच्यात एखादा दुसरा आहे टार्गेट असेल किंवा लीफ स्पॉट असेल अल्टरनेरिया. पण महत्त्वाचा जो काही विषय इथं हो सर हो तर इथं जे आहे तर इथं जे आहे तर पाहू शकता आपण ह्या शेंगांवर जे आहे ते हे सगळे टिपके जे आहे ते चालू झालेले. इवन हा झाडाचा भाग पण जर तुम्ही पाहिला तर ह्याच्यावर पण ते बुरशीजन्य टिपके चालू झालेले आहे. हा पॉड ब्लाइट जो आहे ह्यानं काय होतं आहे तर आपलं जो काही आतमधला जो काही दाणा भरायचा आहे तर त्याच्यावर जांभळट असे त्याचा ॲपिरन्स होतो किंवा रंग त्याला निर्माण होतो. हे फक्त एकाच झाडाचं नाही सर, सकट सगळीकडे जो आहे तो हा दिसायला चालू झालेला आहे. तर पुढं बियाण्याच्या माध्यमातून प्रसार होऊ नये त्या अनुषंगानं आणि जिथं आपलं आणखीन सोयाबीनची जी काही म्हणजे पानं आहेत तर ती ग्रीनरी आहे, तर अशा ठिकाणी जर शक्य असेल म्हणजे आपला जर प्लॉट जर सीड प्रोडक्शनसाठी म्हणून आपण घेतलेला असेल आणि तो रिजेक्ट होऊ द्यायचा नसेल आपल्याला, कारण की ह्या बुरशीचे स्पोर्स त्याच्यामध्ये राहतील आणि नंतर एखाद्या दिवस आपल्याला अडचणी जे आहे ते येऊ शकतात आपलं सीड पास होण्यासाठी. म्हणून बघा आता इथं हा पॉड ब्लाइट आहे म्हणून इथं जे आहे ते शेंगा पण जे आहे ते गळायला आपल्याला दिसतील. तर हे जे काही स्पॉट येत आहे किंवा हा जो काही शेंग करप आहे तर त्याच्या व्यवस्थापनासाठी आपण अजिस्ट्रोबिन घटक असलेलं किंवा टेबिकोनाझोल अधिक सल्फर आहे. तर या आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकाची 2 ते 2.5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणे जर प्लॉट आपला असा जर असेल, असं जर ग्रीनरी दिसत असेल तर निश्चित घ्यावी, ह्याच्यामुळं आपल्याला ह्याचा फायदाच होणार आहे. आणि याचा संदर्भ तुम्ही पाणी फाउंडेशनची जी काही काल दिनांक 29 सप्टेंबर 2023 जी काही शेतीशाळा झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर सचिन महाजन सरांनी या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचासुद्धा थोडासा अभ्यास करावा आणि निर्णय घ्यावा.